नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण पुण्याच्या बावधनी इथल्या बातमीने करतो आहोत। बावधनी इथं पुन्हा एकदा गवा आढळलेला आहे, त्यामुळे खूप मोठी खळबळ उडाली आहे। 13 दिवसांपूर्वीच 9 डिसेंबरला कोथरूड परिसरामध्ये गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती। त्यानंतर आज पुन्हा गवा आढळला आहे। प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडालेली आहे। या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। बावधन इथल्या हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरच्या रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे। त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वनविभागाचे कर्मचारी, पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत। रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील हे देखील बारकाईनं सगळ्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत। रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया या परिसरात कोणी गर्दी करू नका। नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी तसं कळकळीचं आवाहनही केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। वैभव, दुसऱ्यांदा गवा आढळलाय, आता पहिले कोथरूड, आता बावधन इथं, आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, काय अपडेट? हा परिसर जो आहे तो कोथरूडला लागूनच उपनगर जी वाढलेली आहेत, नंतर शहराच्या बाहेर जाणारा जो परिसर आहे तिथला परिसर आहे। हा मोठा आणि फारसं नागरीकरण न झालेला भाग आहे। गेल्या वेळेसही याच खिंडीतून हा गवा कोथरूडमध्ये उतरला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती। मात्र त्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन आणि सर्वसामान्य नागरिकांनी न पाळलेलं तारतम्य यामुळे त्याचा जीव गेलेला होता गेल्या वेळेस गव्याच्या। यावेळेस कृपया करून कोणी तिथे येऊ नका असं सातत्यानं सांगितलं जातं। आता लोकप्रतिनिधी तर सांगतातच आहेत, तर वनविभागाकडून सातत्यानं विनंती केली जाते नागरिकांना की तुम्ही कृपया गर्दी करू नका। गवा किंवा गव्याला घाबरण्यासारखं काहीच नाहीये, तो मुळात स्वतः लाजाळू प्राणी आणि तो कुणावरती हल्ला करत नाही, त्याच्यामुळे कुणी काही घाबरायचं कारण नाही। पॅनिक न क्रिएट होता साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन संपवलं जाऊ शकतं। मात्र लोक जर मागे लागले आणि गवा पुन्हा डिस्ट्रेस मध्ये आला पळाला तर अनेकदा गडबड होते। गेल्या वेळेस जशी झाली तशी तशी यावेळेस होऊ नये म्हणून लोकांना दूर ठेवायचा, दूर राहण्याचं लोकांनी आव्हान जे आहे ते वनविभागाकडून केलं जाते, तयारी सुरू आहे। वैभव, हा गवा कुठून कुठे गेला याविषयी काही सांगू शकशील? रस्त्यावरून पळताना सुद्धा गवा दिसतो आहे आणि नंतर तो काही झाडा झुडपांमध्ये बावधनला सुद्धा दिसतो आहे, तर त्याविषयी जरा सांगशील? सुवर्ण, हा सगळा परिसर जो आहे बावधनच्या वरचा तो खिंडीचा परिसर आहे। एनडीए आणि जिथं नागरीकरण नाहीये टेकड्या आहेत मोठमोठ्याला, आणि गेल्या वेळेस जेव्हा हा सर्च घेण्यात आला किंवा जे प्राणीतज्ञ आहेत अनिल खैरे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 6 महिने जे लॉकडाऊन होतं ज्यावेळेस अजिबात कुठलीच मुवमेंट नव्हती रस्त्यांवरती, त्यावेळेस कदाचित गव्यांच्या या टोळ्या या रस्त्यावरून 1-2 वेळा येऊन गेल्या असाव्यात चरण्यासाठी। टेकडे जे आहेत बरोबर ऍडजसंट आहेत। वैभव, अगदी अगदी काही क्षण तुला थांबवते, आपण ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। 9 डिसेंबरला गवा दिसलेला होता कोथरूड या भागामध्ये, रस्त्यांवरून तो जाताना दिसला, त्यानंतर पुढे त्याला रेस्क्यू करण्याचं ऑपरेशन झालं पण नंतर त्याला वाचवण्यात यश आलं नाही। कोथरूडची दृश्य 9 डिसेंबरची एका बाजूला आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि बावधनची आजची दृश्य, त्यामुळे आज वारंवार वनविभागाकडून आवाहन केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा सांगतायत की तिथे गर्दी करू नका, तो जर बिथरला, घाबरला आणि पळायला लागला, पळून गेला, तर मात्र त्याला पकडणं, रेस्क्यू करणं कठीण जाईल। वैभव, तुम्ही माहिती देत होतात। सुवर्ण, मुळात एक तर त्याला घाबरण्यासारखं काहीच नाही, ज्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं जातं किंवा रिॲक्ट होत आहेत लोक, पॅनिक क्रिएट करतात। हा अत्यंत ताकदीचा आणि साधारण 200 किलो वजनाचा हा जीव आहे, ज्यानं फार पळणं हे अपेक्षित नसतं। गेल्या वेळेस हेच झालं होतं, 5 ते 6 किलोमीटर लोक या गव्याच्या मागे लागलेले होते। अगदी 2-व्हीलरवर बसून रेस्क्यू टीमच्या सुद्धा गेल्या वेळेस काही ज्या महत्वाच्या चुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये असं फॉलो करणं हे अजिबात प्रोटोकॉलमध्ये किंवा एसओपीमध्ये मान्य केलं जात नाही। त्याच्या नकळतच डार्ट जे आहेत ते मारले गेले पाहिजेत या अशा प्राण्यांना। मात्र गेल्या वेळी तो साधारण 5 ते 6 किलोमीटर या गावाला पळवलं गेलं आणि मग मागून डार्ट जो आहे तो मारायचा प्रयत्न केला गेलेला होता। बावधन हा परिसर साधारणपणे पूर्णतः टेकड्यांनी वेढलेला परिसर आहे। पलीकडच्या बाजूला एनडीए जिथं अजिबात मोठमोठ्याला टेकड्या पूर्णतः रिकाम्या आहेत, तिथं नागरिकांचा संबंध नाही किंवा नागरिकांना तिथं फारशा
प्रवेश नाही आहे, ऍक्सेस नाही आहे तिथं. मात्र त्या टेकड्या उतरून तुम्ही खाली आलात की मध्ये जी बावधनची खिंड लागते, या खिंडीतून बेंगलोर महामार्ग जातो जिथं मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते किंवा वाहतूक असते, त्या ठिकाणी हे सगळं सुरू असतं. आता प्रत्यक्षात नेमकं काय होत आहे किंवा ते कुठून येत आहेत हे जोपर्यंत ते स्पॉट केले जात नाहीत किंवा ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत तोपर्यंत अधिकृतरित्या म्हणणं हे चुकीचं ठरू शकेल. मात्र जो अंदाज वर्तवला जातोय वन्यजीव अभ्यासकांकडून, त्यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकदा हे गवे येऊन गेले असावेत ज्यावेळेस कुणीही नव्हतं रस्त्याला आणि ते स्पॉट झाले नाहीत किंवा ते पाहिले गेले नाहीत, त्यामुळे ते गवे त्याला हॅबिच्युअल झाले असतील आणि आता अचानक एखाद दोन हे पूर्वीच्या ट्रेंड प्रमाणे किंवा पूर्वीच्या त्यांच्या आदिवासाच्या मार्किंगनुसार येऊन अडकत असावेत. नक्की धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतो आहोत की बावधनला आज पुन्हा एकदा गवा सापडलेला आहे, दिसलेला आहे. तो आढळल्यानंतर लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय, पण वनाधिकाऱ्याने सुद्धा हेच सांगितलंय की तिथे कोणी गर्दी करायला येऊ नका, त्याला बघायला येऊ नका, नाही तर तो घाबरेल, पळून जाईल, बिथरेल आणि मग त्याला पकडणं, रेस्क्यू करणं त्याला सोपं जाणार नाही. दुसरीकडे आपण कोथरूडची 9 डिसेंबरची दृश्य बघतोय. जसं आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या सगळ्या दृश्यांचं स्पष्टीकरण देत होते ते असं की हा कोथरूडला जो गवा आढळला होता त्याला जवळपास साधारणपणे 1-2-3 किलोमीटर पळवावं लागलं आणि मागून वनाधिकाऱ्यांनी किंवा वनविभागाच्या टीमनं डाट मारला त्याला. खरं असं होणं अपेक्षित नाही, अनाहूतपणे त्याच्या नकळत त्याला डाट मारला गेला पाहिजे, पण तसं झालं नाही कोथरूडला, कारण गर्दी असल्यामुळे, वाहतूक सुरू असल्यामुळे तो घाबरला, बिथरला आणि पळायला लागला. आणि जसं सांगितलं आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी की त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही, तो मुळात लाजाळू प्राणी आहे, तोच स्वतः गर्दी बघून किंवा माणसं बघून पळतो लांब, तो त्यांच्या अंगावर कधी जात नाही आणि तो 150-200 किलो वजनाचा असतो, त्यामुळे तो इतक्या वेगानं पळणं सुद्धा त्याला तसं मानवत नाही, शक्य होत नाही. आपण ही दृश्य कोथरूडची एका बाजूला बघतोय आणि दुसरीकडे बावधनची. बावधनमध्ये जो गवा सापडलेला आहे तो दिसलेला आहे, आढळलेला आहे, त्याला आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. स्थानिक प्रतिनिधी सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. मागच्या वेळेला कोथरूडमध्ये जो गवा सापडला होता त्याला वाचवणं शक्य झालं नव्हतं, त्याचा मृत्यू झालेला होता, पण यावेळेला हा गवा सुरक्षितपणे त्याच्या वास्तविक अधिवासामध्ये पोहोचेल, त्याच्या खऱ्या अधिवासामध्ये पोहोचेल अशासाठी प्रयत्न वनविभागाचे सुरू आहेत. 15-20 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन संपेल अशी शक्यता व्यक्त होती आहे. ही दृश्य बावधन इथली आपण बघतो आहोत जिथे आज गवा आढळलेला आहे. पण आपण जर साधारण अंदाज घेतला या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक वन्यजीव हे शहरांमध्ये आलेले किंवा रहिवासी क्षेत्रात आलेले आपल्याला बघायला मिळाले. इतकंच काय, सरपटणारे प्राणी असोत किंवा पक्षी, खूप मोठ्या प्रमाणात पक्षी, वातावरण चांगलं असल्यामुळे, शांतता असल्यामुळे, जास्त रहदारी नसल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रहिवासी क्षेत्रात आलेले प्राणी पक्षी आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. व्हिज्युअलसुद्धा अनेक, म्हणजे व्हिडिओसुद्धा अनेक व्हायरल झालेले सुद्धा आपण बघितलं आहे. पुण्यातल्या बावधन परिसरातली ही दृश्य, रानगवा पुन्हा आढळलेला आहे आणि त्याला रेस्क्यू करण्याचं काम आत्ता सुरू आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला कोथरूडमध्ये जो गवा आढळला होता त्याची आणि बावधनमध्ये आज जो गवा दिसलेला आहे त्याची माहिती देत होते. आणि या गव्याविषयी, त्याच्या वृत्तीविषयी आपल्याला अधिक स्पष्ट करत होते. नागरिकांनी मात्र बावधन परिसरामध्ये गवा कसा आहे हे बघण्याकरता म्हणून येऊन गर्दी करू नये, किंवा बावधनमध्ये राहणारे जे कोणी आहेत त्यांनीसुद्धा बाहेर येऊन या स्पॉटवर जाऊन तिथं गर्दी करून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होतील असं काही करू नये.
आणि आता पुन्हा निर्बंध जे आणले जात आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय, त्यामुळे राज्यानं सुद्धा खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. आज रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 11 संचारबंदी असेल. संचारबंदी म्हणजे काय ते आपण समजून घ्यायला हवं. संचारबंदी म्हणजे 4 पेक्षा जास्त 5 हून अधिक लोकांनी एकत्र जमायचं नाही असा संचारबंदीचा अर्थ आहे. एखादा ट्रक एखादी गाडी जे आपल्या निश्चित कामासाठी जात आहेत तर ते जाऊ शकतात येऊ शकतात, मात्र 5 हून अधिक लोकांनी एका ठिकाणी गर्दी करायची नाही हा संचारबंदीचा अर्थ. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्यपूर्व देशांमधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटीन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. युरोपियन देश असतील, मध्यपूर्व देशातून आलेले प्रवासी असतील त्यांना RT-PCR चाचणी करावीच लागणार आहे. विमानतळावरचे सगळे कर्मचारी ज्यांना PPE किट दिलं जावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. यामुळे नव्या वर्षाचं स्वागत आपल्याला घरी बसूनच करावं लागणार आहे, साधेपणानंच करावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानानं येणाऱ्या प्रवाशांना थेट क्वारंटीन व्हावं लागणार आहे. म्हणजे बाहेरून येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यावर निर्बंध लादले गेलेले आहेत. विमानतळावरचे जे कर्मचारी आहेत त्यांना PPE किट घालावं लागणार आहे. नववर्षाचं स्वागत जर तुम्ही कुठे बाहेर जाऊन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन कराल असं जर तुमच्या डोक्यात असेल तर कृपया तो विचार काढून टाका. निर्णय तर रात्रीच योग्यच आहे, कारण की आता स पेशंट वाढत चाललेले आणि बाहेर पण ब्रिटनमध्ये वाढत असल्यामुळं इकडं आपल्या भारतामध्ये वाढू नये हे काळजी आपण पण घेतली पाहिजे, लोकांनी पण घेतली पाहिजे आणि सरकारचा निर्णय योग्य वाटतो. त्रास आता रात्रीचं कोण कुणाला त्रास नाही होणार, जे रात्री फिरतात त्यांच्या वचक वसन आणि सगळ्यांना म्हणजे संरक्षणाच्या हिशोबाने ठीक आहे. पण मध्ये 25 डिसेंबर आहे, त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर आहे. वर्षभर कुठलेही सण आपण खरं तर चांगल्यानं साजरे करू शकलो नाही, त्यात आता वर्षाच्या शेवटीचे हे दोन पण सण साजरे करता येणार नाही. आता सण साजरे नाही झाले तर त्याला काय कारणीभूत काय नाही झाले तर इथून मागचे सण पण नाही साजरे झाले व्यवस्थित, तर हे जरी नाही झाले तरी काय दुःख नाही त्याच्यात. हो जे होईल ते चांगलंच आहे, नाईट कर्फ्यू पाहिजेच, त्यामुळे फिरणं वगैरे बंद होईल सर्व. पण पार्टी करायची राहून जाईल ना अनेकांची. नाही पार्टी राहिल्यानंतर पार्टी पेक्षा आता वर्ष महत्वाचं आपल्याला. पार्टी आज नाही उद्या पुढे करता पण येईन, पण संरक्षण मस्त होतं ना. 31 पुढल्या वर्षी होईल, त्याच्या पुढल्या वर्षी होणार, होतच राहणार, हे सण तर साजरे होतच राहणार. पण एखादी काहीतरी वाढलं तर त्याला जबाबदार कोण? मग त्यावेळेला अचानक असं होऊ शकतं ना की सगळेजण नाईट कर्फ्यू जर नाही लावलं तर अचानक पार्ट्या करतील, एकत्र येतील आणि जे दिवसा जे घडतं ते रात्री घडेल. म्हणजे काय असं रात्री करोना झोपलेला असतो असा काय प्रकार नाही आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यूचं कारण बरोबर आहे, त्याला लिमिटेशन्स द्यावा ठेवले आहेत ते पण बरोबर आहेत. घरातल्या घरामध्ये तुम्ही किंवा आपल्या आउटिंगमध्ये जे करत असाल त्यासाठी हरकत नाही आहे. म्हणजे रस्त्यावरती गर्दी करून नको ते ह्या गोष्टी नको व्हायला. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, UKचे सगळे देश आणि इंग्लंड इथे हा नवा कोरोना जो निदर्शनास आलेला आहे त्याचा प्रसार हा प्रचंड वेगानं होतो आहे, त्यामुळे इंग्लंडमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेलेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हे नियम लागू केले गेलेत, काही निर्बंध लागू केले गेलेत. आपण थेट जाऊया औरंगाबादला, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत. सिद्धार्थ, नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय 5 जानेवारीपर्यंत, काय सांगशील? 31 मध्ये 25 तारीख येते, ख्रिसमसचा दिवस आहे, 31 पार्टी आता सगळ्यांना रद्द कराव्या लागतील. सुवर्णा, निश्चितच या पार्ट्या रद्द कराव्या लागतील, नाही तर लोकांनी करायलाच पाहिजे, कारण हा सरकारचा चांगला निर्णय आहे. मुंबई पुण्यानंतर औरंगाबादमध्ये कोरोना एवढ्या झपाट्याने वाढला होता की औरंगाबादकरांना त्याचा फार त्रास झालेला आहे. आता सरकारने जर हा नियम केला असेल तर तो अनेकांनी अंमलात आणला गेला पाहिजे. अनेक जाती धर्माचे सण जे आहे शांततेत घरी बसून लोकांनी केले, ख्रिसमसही तसंच करतील ख्रिश्चन बांधव. आणि 31 बाहेर नाही पडलं तर काय फरक पडतो, 31 एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हेच बोलण्यासाठी माझ्यासोबत औरंगाबादचे काही सुजाण नागरिक आहेत. काय म्हणाल तुम्ही एकंदरीत या सरकारच्या निर्णयाकडे कसं बघ? नाही, या निर्णयामध्ये निश्चितच जसं आपण बोललात की गॅदरिंग कमी झाली म्हणजे फैलाव कमी होणारच करोनाचा, पण याच्यामध्ये त्याच्याबरोबर एक धास्ती पण आहे की अशी ही जणू काही म्हणजे लॉकडाऊन पूर्वीची काही सुरुवात आहे का,
किंवा असं काही होणार आहे का? कारण कालच्याच आपल्या याच्यामध्ये न्यूजमध्ये दाखवलं की लंडनच्या येणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स वगैरे आपण बंद केल्या, तर त्या पार्श्वभूमीवर थोडी भीती पण वाटते, कारण आताच सगळे व्यवहार सगळं मार्केट सुरळीत सुरू झालेलं आहे आणि त्याच्यात पुन्हा असं काही होणं तर ते. पण जसं आपण बोललं की पार्ट्या किंवा बाकी ह्या ज्या 31 गॅदरिंग होणार आहेत ह्याच्यापासून लोकांनी जमाव फैलाव रोखण्यासाठी हे गरजेचं आहे. तुम्ही काय म्हणाल एकंदरीत, लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि घाबरले पाहिजे थोडं बहुत कोरोनाला? नाही, घाबरणं ही गोष्ट वेगळी झाली, पण कसं आहे की ज्यावेळेस सरकार कुठलाही निर्णय देतं ते जनतेच्या हितासाठीच देतं, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. पण जसं मी औरंगाबाद महानगरपालिकेची जर गोष्ट करेल तर रात्री 11 कर्फ्यू माझ्या मते तेवढासा उपयोगाचा नाही आहे आपल्यासाठी. ह्याच्यासाठी दिवसाच्या वेळेमध्ये पण लोकांसाठी काही नियम घालून द्यावे. जसं तुम्ही आज औरंगाबाद शहरामध्ये बघत असाल तर जसं काही कोरोना संपल्यासारखी स्थिती आहे, लोक आज बिलकुल विदाऊट मास्क वावरत आहेत, कुठलंही त्याच्यामध्ये ते प्रिकॉशन्स घेत नाही आहेत. तर त्या संदर्भामध्ये शासनाने नवीन नियमावली द्यावी, सोबत कर्फ्यू हा एकमेव सोल्युशन नाही आहे, तर जनजागृतीसाठी शासनाने अजून काहीतरी पावले उचलावेत असं माझं मत आहे. निश्चितच. काका तुम्ही काय म्हणाल एकंदरीत, आता रात्रीची संचारबंदी झालेली आहे आणि लोक तर दिवसा फिरतायत सगळे. नाही, रात्रीची संचारबंदी तर योग्यच आहे, ती व्हायलाच पाहिजे होती. आणि शासन जेव्हा काही निर्णय घेतो तेव्हा त्यांच्याकडे जे इनपुट्स आलेले असतात ज्या ह्याच्याने त्यांना जी काही म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना कशा बंद करता येतील ते शासनाला त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. दिवसा काहीतरी कडक निर्बंध हवे, दिवसा आपण स्वतःहून सुजाण नागरिकांनी स्वतःहून आपापले निर्णय पाळले पाहिजेत. तुम्ही काय म्हणाले एकंदरीत कर्फ्यू कडक असं? नाही, निश्चितच राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चांगला आहे, कारण की मला असं वाटतं आत्ताच ह्या कोरोनामध्ये जे आपले बंधू असतील, भगिनी असतील, आई वडील असतील, जे कोणी आपले आहेत नातेवाईक म्हणा, जे ह्याच्यामध्ये मृत्यू पावले, तर त्या पार्श्वभूमीवर आपण 31 हे म्हणणं योग्य नाही. आपण हे जे राज्य सरकारने दिलेले निर्णय आहे ह्याची जी आता सुरुवात झालेली आहे, तर ही आपल्याला एक कुठेतरी नियम लागण्यासाठी किंवा एक चांगली सवय लागण्यासाठी त्यांनी एक 11 हा वेळ केलेला आहे. पण इथून पुढं आपण ही स्वतः म्हणजे हा नियम आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे की आज जे आपले जवानसुद्धा जे शहीद झालेले आहेत तर ते तिकडे शहीद होतात, ते इकडे डॉक्टर कर्मचारी पोलीस कर्मचारी दिवस रात्र आपल्यासाठी झडतायत, ते मृत्यू पावतात, ते आणि आपण इकडं वाढदिवस साजरे करायचे 31 साजरे करायचे हे निश्चित योग्य नाही. हे आपण कुठेतरी एक ह्याला गांभीर्याने बघून आपल्याला चांगल्या सवय लावून घेतल्या पाहिजे, गंभीर झालं पाहिजे. पण 31 काय नियोजन झालं होतं का? 31 बिल्कुल नाही केलंच नव्हतं यावर्षी, स्ट्रिक्टली काही नियोजन केलेलं नव्हतं. अच्छा, त्याच्यामुळे हिरमुसले पण यायचं काय कारण? बिलकुल नाही कारण. जर आपण घरचा कार्यक्रम असेल, लग्न कार्य असेल, वाढदिवस असेल, हे जर आपण साध्या पद्धतीनं साजरं करू शकतो, दिवाळी सारखा मोठा सण जर आपण साध्या पद्धतीनं साजरा करू शकतो, तर 31 हा तर पाश्चात्य संस्कृतीचं प्रतीक आहे, ज्याची मला नाही वाटत की आपण एखादा 31 साजरा नाही केला तर काही आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल. काय प्लॅनिंग झाले होते 31? नाही, निश्चित प्लॅनिंग वगैरे काही असं नसतं, पण हा प्लॅनिंग काही नाही. जेव्हा मित्र नातेवाईक किंवा आपले सगळे सोबतचे सखा हे सगळे जेव्हा येतात तेव्हा ऑटोमॅटिक प्लॅनिंग बनतं, पण तेही आताच्या याच्यामध्ये ह्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी ठरलेलं, कारण सगळेजण सुजाण आहेत, सगळ्यांना पुढच्या धोक्याची किंवा गांभीर्याची सगळ्यांना तंतोतंत माहिती आहे. त्याच्यामुळं असं काही नियोजन किंवा हे नाही, आणि ते आपण सगळे शिक्षित किंवा एक सुजाण नागरिक असल्याने हे टाळलेलं खूप चांगलं, ज्याच्यामुळं आपणच नाही तर आपल्या घरचे किंवा आपल्या समाजातले सगळे लोक ह्यापासून कुणीही याच्यात अफेक्टेड होणार नाही, ही सगळ्यांनी निश्चित काळजी घेतली पाहिजे. आणि जसं आता या सरांनी सांगितलं तसं याच्यापासून न हे होता जेवढं आयसोलेट राहू आणि चांगलं राहू, घरी बसून आपापल्या साजरा करू शकतो, याच्यातून कुटुंबालाही एक चांगला क्वालिटी टाईम आपल्याला देतात. निश्चितच सुवर्ण, महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी, ग्रामस्थांनी, नागरिकांनी घरात बसून संयमाने आपले सगळे सण तेवढ्यातच आज साजरे केले. ख्रिसमस येतोय 25 तोही तसाच होईल, तर 31 आपण नाही गेलो तर काय फरक पडणार आहे? किंवा 31 वेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालून जर केला आपण तर हे आपण आपल्यावर उपकार नाही करत, तर आपल्या आजूबाजूचे लोक असतील, आपण आपल्या देशासाठी हे केलं पाहिजे. हो, हाच मुद्दा महत्वाचा आहे सिद्धार्थ, की महाराष्ट्रभरातल्या बहुतांश जनतेनं सगळे जे या मधल्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामधले सण आले असतील, कार्यक्रम आले असतील, तर ते साधेपणानंच साजरे केले. काही जर अपवाद वगळले
तर सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, नियमांचं पालन केलेलं आहे, त्यांचं खरंच इथं कौतुक व्हायला पाहिजे. धन्यवाद सिद्धार्थ आपण ही माहिती दिल्याबद्दल. 27 महापालिका क्षेत्र आहेत जिथे हे संचारबंदीचे नियम लागू असणार आहेत. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 27 महापालिका क्षेत्रांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आजपासून हा नियम लागू असेल. 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी पाळावी लागणार आहे. नागपूरकरांनी या संचारबंदीचं स्वागत केलेलं आहे, पण ही संचारबंदी टप्प्याटप्प्यानं लावायला हवी असं नागरिकांचं म्हणणं आहे. याविषयी जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी नागपूरकरांकडून. आपल्या या महाराष्ट्रात किंवा नागपुरात ज्याप्रमाणे व्यवस्था व्हायला पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याकडून त्या होत नाही. कारण की पहा, आता 2 दिवसा पहिले कुसुमताई वानखेडेमध्ये 11,000ची वस्तू 100 रुपयात, तर गर्दी झाली नाही का? तर ते बंद व्हायला पाहिजे. लग्न हॉलमध्ये तुम्ही 100 लोकांची परमिशन दिली, पण तिथं आज जाऊन पहा 1,000 लोकं येत आहे, आणि त्यानंतरही हे टुरिस्ट हे चालू झालं आहे, फिरायला चालले लोकं, तिथंही काही बंदी नाही. बाजार पहा, बाजारात कशी गर्दी राहते. तुम्ही बर्डीवर जा रविवार या दिवशी, इतवारीत जा, कशी गर्दी आहे. तर याच्यावर नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम आहे. फालतू गोष्टीकडे सरकारचं लक्ष जास्त आहे. रात्रीचा लॉकडाऊन का रात्रीची संचारबंदी का? कारण की आता हिवाळ्याचा हा वेळ आहे, बरेच टेम्परेचर कमी झालं आहे, आणि लोक तसेच 10 नंतर घरी राहतात, कारण की टेम्परेचर जे आहे झपाट्याने उतरून राहिलं आहे. तर रात्रीची संचारबंदी का? दिवसाला प्रत्येक व्यक्ती हा नियम तोडून राहिला, आणि त्यामध्ये प्रशासनाचं शासनाचं काही लक्ष नाही. फक्त शासन जे आहे ट्रॅफिकवाले, ज्यांना जे मास्क नाही घालत त्यांचं चालान ते बरोबर काढतात, त्यांचा तो धंदा सुरू झाला आहे आता. म्हणजे हेल्मेटचं पहिले सुरू होतं, आता मास्क, हा मास्क विषय घेऊन पैसे कसे लुटायचे गरीब जनतेपासून हा विषय सुरू झाला आहे. रात्रीच्या संचारबंदीमुळे हा निश्चितच फायदा होणार आहे. याचं कारण असं आहे की इतर जे देश आहे, ब्रिटन झाला, इटली झालं, सगळ्यांनी संचारबंदी सुरू केली, आणि हा कोरोनापेक्षा भयानक असा कीटाणू असल्यामुळे आणि याचा संसर्ग जास्त असल्यामुळे तातडीने आपल्या महाराष्ट्र शासनाचे पाऊल उचललं आहे. ते कौतुकास्पद आहे. यासाठी कौतुकास्पद आहे, कोरोनाचं आपण भोगलेलं आहे, आणि ज्याप्रमाणे ज्या सामाजिक संस्था प्रबोधनाचं काम करतात त्याच्यामध्ये कोणतीच बाधा आली नाही. ऑनलाईनवर रात्रीची संचारबंदी लावली हे एका दिवशीतून चांगली आहे, पण मला तरी वाटते की रात्रीपेक्षा सकाळची जर थोडं बहुत जर जसं टप्प्याटप्प्याने जर लावली तर हे खूप चांगलं राहील. कारण रात्री थंडी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक तर आपल्या घरातच राहतात, त्याच्यामुळे रात्रीची लावण्यामध्ये एवढं विशेष काही नाही आहे. तसं तुम्ही सकाळची जर लावाल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लोकांनाही चांगल्या सवयी लागतील आणि लोकंसुद्धा घरात राहण्याचा प्रयत्न करेल. मला असं सांगायचं आहे की आता कोरोना काळात लोकांचे रोजगार गेलेतच, आणि आता दुकानदार कसं एकमेकावर अवलंबून असतो. छोटा पण आहे तो, नाताळाच्या ख्रिसमसचा बिझनेस सुरू केला आहे त्यांनी, तर त्याला पण आवश्यकता आहे पैशाची, आणि घेणारा पण घेणारा जेव्हा जाईल तेव्हाच त्याचा रोजगार पूर्ण होईल. एकमेकावर डिपेंडेड आपण आपला हा समाज आहे. तर हे संचारबंदी लावली ही योग्य आहे, पण एरिया वाईज आणि टप्प्या वाईज त्यांनी त्याचं संतुलन बरोबर करायला पाहिजे मला असं वाटते. रात्रीच्या संचारबंदीने फायदा होणार नाही, टप्प्याटप्प्याने संचारबंदी लावावी असं यांचं म्हणणं आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता या संचारबंदीविषयीच आपण पिंपरी चिंचवडमध्ये थेट जाऊया. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी अधिक बोलूया. गोविंद, जर सेलिब्रेशन 31st किंवा ख्रिसमसचं होत असेल तर आधी तर मुंबईमध्ये होतं आणि त्या तेवढ्याच जल्लोषात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा होतं. यावेळेला मात्र असं सेलिब्रेशन पिंपरी चिंचवडकर करू शकणार नाहीत, किंवा बाहेरून येणारे पिंपरी चिंचवडमधले लोक असतील ते करू शकणार नाहीत, कारण संचारबंदी लागू आहे. काय सांगाल? खरं तर तोरणा पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे आणि 31st सेलिब्रेशन इथे असते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता परिणाम झालेला आहे तो रात्र पाळीमध्ये काम करणाऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या येण्याजाण्यावर, आणि त्याच वेळेस ट्रान्सपोर्टही होत असते, लाखो रुपयांची उलाढाण असते या सगळ्या याच्यामध्ये. उद्योजकांचा आधीच कंबरडं मोडलेला आहे, आणि रात्रीचं उत्पादन जर बंद झालं तर काय? मोठे प्रश्न आहेत. उद्योजक कामगार माझ्यासोबत आहेत. काय नेमकं म्हणणं आहे? शासनाने पुन्हा विचार केला नाही? हा एक हास्यास्पद निर्णय आहे. जर महाराष्ट्रात 4 ते 5 लाख उद्योग आहेत,
प्रत्येक उद्योगाला रात्रीची वाहतूक ट्रान्सपोर्ट असेल किंवा त्याच्या कंपनीमध्ये येणारा कामगार वर्ग असेल यांना कालपासून ह्या प्रत्येकाच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे की आम्हाला जर यायचं असेल कंपनीत किंवा आमचा माल जो बाहेर राज्यामध्ये जातो तर त्याला पर्याय काय. सरकारने अजून उद्योग मंत्रालय तून जो आदेश यायला पाहिजे होता तो स्थानिक लेवलला किंवा स्थानिक महानगरपालिका किंवा स्थानिक उद्योग खातं यांच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेला नाही. सुस्पष्टता नाही आहे त्या निर्णयामध्ये. भाऊ, तुम्ही कामगारांचं प्रतिनिधित्व करता, कामगारांना ज्या पद्धतीनं आता यामधनं सूट मिळायला पाहिजे होती काय मागणी असणार आहे आणि एकंदर काय परिस्थिती झालेली आहे आता? बघा, कसं आहे, आत्तापर्यंत इतर देशांमध्ये आपण जे पाहिलं, युरोपमध्ये किंवा काही देशांमध्ये हा कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने 70% स्पीडनेमध्ये वाढतो आहे. त्यामुळं कुठंतरी सरकारने हा जो निर्णय घेतला असेल तर सगळ्यांच्या कोणाच्याही जीवाला, कामगारांच्या जीवाला असेल, कर्मचाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवाला कुठेही धोका निर्माण होऊ नये त्यासाठी हा सरकारने घेतलेला निर्णय निश्चितच त्याचं स्वागत झालं पाहिजे. पण किमान कामगार कामावर जाताना ह्या देशाची आर्थिक बाजू आपण पाहिली तर आर्थिक बाजू बघत असताना कामगार हा मुख्य कण आहे, उद्योजक हा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये. पण ह्या कामगारांचीसुद्धा त्यामध्ये कारखानदारांनीसुद्धा आणि सरकारनेसुद्धा त्याची योग्य ती दक्षता, कारखानदार तर घेतच आहेत पण किमान कामगारांची दक्षता घेत असताना कर्फ्यू हा जो लावला आहे त्याची स्पष्टता सरकारने त्यामध्ये द्यायला पाहिजे. खरं तर त्यांना जो रोजगार उपलब्ध होतो त्याचं काय, कारण की ते कामावर आले ना तर उत्पादन होणार नाही आणि त्यांना रोजगारही मिळणार नाही. तरुणी आहे माझ्यासोबत, स्वतः उद्योग करते, उद्योजिका आहेस तू, काय नेमकं म्हणायचं, किती मोठा परिणाम होणार जर कामगार नाही आले? आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे काही उद्योजकांशी संवाद साधत आहेत संचारबंदीविषयी, कारण अजून सुद्धा सुस्पष्टता नियमांची झाली नसल्या कारणाने हे सगळे उद्योजक जरा चिंतेत आहेत. अर्थातच निर्णय आजपासून लागू होणारे संचारबंदीचा इकबाल चहल यांनी मुंबईमध्ये तरी हे स्पष्ट केलेलं आहे की संचारबंदी म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला जायचं नाही, घराबाहेर पडायचं नाही असा त्याचा अर्थ नाही, तर संचारबंदी म्हणजे 4+ लोकांनी एकत्रित दिसायचं नाही आहे, गर्दी करायची नाही आहे. 4 जर एकत्र एका कारमध्ये असतील, एकत्र कुठेतरी बाहेर कामानिमित्त गेले असतील तर ते जाऊ येऊ शकतात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, तू तरुण उद्योजिकेशी बोलत होतास. अर्थातच सुवर्णा, तोच विषय आहे की संचारबंदीची जी नियम आहेत ते सुस्पष्ट नाही आहेत की कामगारांनी त्यांच्या कामावर जायचं का. स्थानिक लेवलवर हा आदेश आलेला नाही आहे त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम आहे. जशी उद्योजक आपल्या सोबत आहे, काय सांगशील अल्पेश, काय परिणाम होणार आहे? उद्योगांवरती परिणाम होणार आहे, कामगारांच्या आर्थिक व्यवस्थेवरती पूर्णपणे परिणाम होणार आहे, त्यांचे कुटुंब चालणार नाही, कारण काही कामगार असतात त्यांचं फक्त नाईट शिफ्टच ते करतात, दोन्ही ठिकाणी करतात. काही ठिकाणी दिवसा त्यांना फक्त 4,000 पेमेंट असतं, त्यामुळे ते नाईट शिफ्टला दुसरीकडे काम करतात, त्यामुळे त्यांना काही ह्याच्या बाबतीत निर्णयाचं पोहोचलेलं नाही आहे त्यांच्यापर्यंत. अर्थात तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एकंदर या सगळ्या ह्याचं बघतात, तुम्ही कामगार आहात स्वतः, काय सांगाल तुम्ही? अर्थात या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा जो संभ्रम आहे की स्थानिक प्रशासनाकडनं ही माहिती दिली गेलेली नाही आहे की कामगारांनी कोणत्या वेळेत यायचं. 31st सेलिब्रेशन हा नंतरचा विषय आहे. खरं तर आता पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर बंदी जर असेल आणि त्यामध्ये जर थांबवलं गेलं, ट्रान्सपोर्ट नाही झाली उत्पादनाची, तर काय करायचं, अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम पडेल. त्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत आणि याची सुस्पष्टता सरकारने द्यावी अशी यांची मागणी आहे. आभार या सगळ्यांशी संवाद साधल्याबद्दल. काही उद्योजक पिंपरी चिंचवडमधून आपल्या सोबत होते, गोविंद वाकडे त्यांच्याशी बोलत होते. त्या त्या महापालिकांमध्ये महापालिकांच्या माध्यमातून स्पष्टता संचारबंदीचे नियम जे आहेत त्याची झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते आहे, कारण अजूनही सुस्पष्टता नाही आहे, त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होताना बघतो आहोत. आपण एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त News18 लोकम. बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी बघणार आहोत. लंडनहून भारतात परतलेले प्रवासी, 5 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. 266 प्रवासी परतले, 5 कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. खरं तर सगळ्यांचीच टेस्ट केली गेली, त्यातल्या 5 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत UKची विमानसेवा बंद करण्यात आलेली आहे. UKच्या वेगवेगळ्या प्रदेशातून कुठूनही जर प्रवासी येत असतील तर
खरतर ती विमान वाहतूक बंदच केली गेली आहे, सेवा बंद केली गेली आहे, पण आता जे प्रवासी परत आहेत त्या सगळ्यांना क्वारंटीन सुद्धा राहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची टेस्टही त्यांना करून घ्यावी लागणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय अपडेट? एक लंडनवरून विमान आलं आहे भारतामध्ये. भारताचे विमान प्रवेश केल्यानंतर त्या त्यांची चाचणी केली, त्यामध्ये 5 रुग्ण जे आढळले आहे जे कोरोना ग्रसित आहे. सोबतच इतरही रुग्ण जे प्रवासी होते त्या सर्व प्रवाशांना आता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ज्या पद्धतीनं मुंबई आणि महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे, राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि सोबतच केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे, 7 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल आणि सोबतच सर्वांची टेस्ट ही सक्तीची करण्यात आलेली आहे आणि जेही रुग्ण आढळले आहेत त्यांना तात्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे. सोबतच केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे, आगामी 31 डिसेंबर पर्यंत सर्व विमान वाहतूक जे खास करून ब्रिटन आणि आफ्रिका या देशातून येणार होते त्या सगळ्यांवरती प्रवाशांची बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचं कुठलंही विमान हे भारतात उतरू शकणार नाहीये. सोबतच आता सौदी अरेबिया आणि ओमान मधून देखील जी विमान सेवा आहे त्या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती, कारण की ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये नवीन कोरोनाचा जो प्रजाती आढळलेली आहे, जी नवीन विनूट व्हायरस आढळला आहे, याच्यामुळे याचा धोका किती आहे या संदर्भात अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने कुठल्या प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीये. पण जागतिक आरोग्य संघटनेने हे म्हटलेलं आहे की याचा धोका अजूनही काय आहे आणि हा रूप बदलतोय, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि जगभरात याचं एक मोठं संकट उभं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण प्रशांत, काही जे उतरलेले प्रवासी होते त्यांनी थोडी तक्रार केलेली आहे, ती म्हणजे क्वारंटीन राहण्याचा जो कालावधी आहे त्याच्याविषयीची आणि आरटीपीसीआर पुन्हा करून घ्यायचं, मग आम्ही येताना जी टेस्ट करून येतो त्याचं काय, अशा तक्रारी आहेत, काय सांगशील? नाही, बरोबर. ज्या पद्धतीनं जेव्हा प्रवासाला प्रवासी बसतात विमान सेवा, त्या आरटीपीसीआर टेस्ट करून येतात, त्या जेव्हा निगेटिव्ह असतात. पण जेव्हा विमान सेवेच्या दरम्यान जर एखादा रुग्ण हा जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याला जर लक्ष दिसेल, त्याचा संसर्ग इथं सगळ्यांना होऊ शकतो ना, अशावेळी या सगळ्या जे उतरल्यानंतर प्रवासी आहे त्या सगळ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. सोबतच आरटीपीसीआर टेस्ट करण्यापूर्वी साधारणतः 3 दिवसाचा हा कालावधी दिला जातो. अशावेळी या कालावधीतच आरटीपीसीआर टेस्ट करावं लागतं, तर त्यानंतरच लक्षणं पाहायला मिळतात. अशावेळीच म्हणून केंद्र सरकारने 7 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड दिलेला आहे. या 7 दिवसामध्ये जर लक्षण आले नाही यांची आरटीपीसीआर मध्ये जर निगेटिव्ह आले तर त्यांना घरी जाता येईल. पण अन्यथा जर हे पॉझिटिव्ह आढळले आणि हा जो मिनूट व्हायरस जो आहे हा जर पसरला त्याच्यावर पुन्हा धोका कायम आहे. यापूर्वी मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये याचा धोक्याचा प्रकोप जाणवलेला आहे. त्याचा ज्या पद्धतीनं प्रकोप झाला त्यानंतर संपूर्ण यंत्रणा हे ज्या पद्धतीने त्याच कोरोनाच्याच मागे लागली होती, अशावेळी जास्तीची काळजी घेण्याचा प्रयत्न कुठेतरी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार. अगदी तुमचं म्हणणं प्रशांत बरोबर आहे, जास्तीची काळजी घ्यायला पाहिजे म्हणून ही पावलं उचललेली आहेत. यात कुठल्या भेदभावाचा किंवा कुठला त्रास व्हावा असा अजिबात हेतू नाही. महाराष्ट्रामध्ये जसे काही नियम कडक केले गेलेले आहेत आणि ते पाळणं महाराष्ट्रातल्या लोकांना बंधनकारक आहे, तसंच आत्ता जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांच्यामुळे कोरोना पसरू नये यासाठी ही थोडी काळजी घेतली जाते. त्यामुळे कदाचित असुविधा काही प्रवाशांना होऊ शकते, पण कोरोना टाळण्यासाठी म्हणून आपण हे सगळं करतोय याची सगळ्यांनीच दक्षता घ्यायला हवी. पाहणी दौऱ्यांविषयी आता आपण बोलूया. केंद्राचं पथक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतं आहे, पाहणी दौरा सध्या सुरू आहे. सोलापूर इथं केंद्रीय पथकानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे शेतात न जाता त्यांनी हायवेवरूनच या नुकसानीची पाहणी केलेली आहे. या केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी होते, कृषी अधिकारी उपस्थित होते. तब्बल 67 दिवसांनंतर नुकसानीचे पंचनामे करण्याकरता केंद्राचं पथक पाहणीसाठी सोलापुरात आलं. लांबोटी गावात सकाळी 9 वाजता हे पथक येणं अपेक्षित होतं, 10 वाजले तरी हे पथक पोहोचलंच नव्हतं. शेतकरी मात्र या लांबोटी गावात तात्काळच उभे होते आणि सरते शेवटी हायवेवरूनच या पथकानं पाहणी केल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. शेतकऱ्याच्या बांधावर गेलं नाही हे पथक, शेतकऱ्याशी बोललं नाही, तर हायवेवरूनच या पाहणीचा फार्स केला गेलाय. केंद्रीय पथक जे आहे ते आज सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावरती आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ती पाहणी करण्यासाठी आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जे आहे ते केंद्रीय पथक या ठिकाणी आलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे केंद्राचे जे काही पथक आहे त्याचे प्रमुख जे आहे ते या ठिकाणी माहिती घेत आहेत कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि काय काय नुकसान झालेलं आहे याची पाहणी ते सविस्तर फोटोसह या ठिकाणी घेत आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत मिलिंद शंभरकर, त्याचबरोबर प्रांताधिकारी आहेत सचिन ढोले, तसेच
तहसीलदार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्वजण आहेत या ठिकाणी पूर्णतः माहिती देत आहेत. हे जे शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या शेताची पाहणी जी करत आहेत, ते शेतकरी देखील या ठिकाणी आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं या ठिकाणी होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये 1000 कोटीच्या आसपास जे आहे ते नुकसानीचे एकंदरीतच आढावा जो आहे किंवा एकंदरीतच नुकसान जे झालं होतं ते जवळपास 1000 कोटींच्या आसपास झालं होतं, त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः आता केंद्रीय पथक या ठिकाणी आहे. खरं तर 67 दिवसांनंतर हे पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्याला आता तरी दिलासा मिळणार आहे का, कारण राज्य शासनाकडून जी मिळालेली मदत आहे ती अतिशय तुटपुंजी आहे आणि त्यानंतर आता हे केंद्रीय पथक आलेलं आहे, केंद्राकडून मदत मिळणार का, हा एक आशावाद जो आहे तो शेतकऱ्याला लागलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच कितपत मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. क्रीडा विश्वातून एक महत्त्वाची बातमी येते आहे. क्रिकेटपटू रैना विरोधात पुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश रैनावर ठेवण्यात आला आहे. पबमध्ये नियम न पाळल्याचा आरोप आहे त्याच्यावर. पबवर पोलिसांनी कारवाई केलेली होती, अनेकांवर पोलिसांकडून कारवाई झाली आहे. कारवाईमध्ये रैनाचाही समावेश आहे. पबमध्ये नियम न पाळल्याचा आरोप सुरेश रैनावर आहे, त्यामुळे सुरेश रैनावर गुन्हा दाखल झालेला आहे. पबवर पोलिसांनी कारवाई केली होती, त्यात सुरेश रैनाचा सुद्धा समावेश होता आणि रैनावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. अनेकांवर पोलिसांकडून कारवाई झाली आहे, ज्यामध्ये सुरेश रैनाचा सुद्धा समावेश आहे. क्रिकेटपटू रैनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे त्याच्यावर. अनेकांवर कारवाई झाली, त्यामध्ये त्याच्यावरही कारवाई झालेली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट बघायला मिळते. आज शहराचं तापमान चक्क 5.1 अंशांवर गेलं होतं. यावर्षीचं हे निचांकी तापमान नोंदवलं गेलंय, त्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी शेकोटीचा आधार घेतला होता. रात्रीच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला सुद्धा शेकोटीची दृश्य बघायला मिळत होती. हिवाळा सुरू झाल्यापासूनच तापमानामध्ये थोडीफार घट बघायला मिळते, परंतु आज तर तापमान 5.1 वर परभणीमध्ये पोहोचलेलं आहे. वाढलेल्या थंडीमुळे सकाळच्या वेळी बाजारपेठा उशिरा उघडत आहेत, व्यवहारही थोडे धीम्या गतीनं उशिरानंच सुरू होत आहेत. तर थंडीचा कडाका वाढलेला नाशिकमध्येही जाणवतो आहे. नाशिकमध्ये आज 8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये थंडीचा दोर वाढला असला तरी मॉर्निंग वॉक करणारे मात्र घराबाहेर पडत आहेत, जॉगिंग ट्रॅक्सवर बघायला मिळत आहेत, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक्स नाशिकमधले फुल आहेत. परभणी आणि नाशिकमध्ये, परभणीमध्ये 5.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबईमध्ये 20 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअस, जळगावमध्ये 9 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 9.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. औरंगाबादमध्ये 9.2 अंश सेल्सिअस, पुण्यामध्ये 8.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. रत्नागिरीमध्ये 8.9 अंश सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 14.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. सोलापूर 12.1, हे आजचं तापमान आपण महाराष्ट्राचं बघत होतो. परभणीमध्ये 5.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. निफाडमध्ये 6.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. कमी तापमान जिथे नोंदवलं गेलं आहे त्याची आपण नोंद घेतोय. थंडीचा कडाका या तिन्ही ठिकाणी वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय, निफाड असो, नाशिक असो किंवा परभणी असो. आपण बघूया पुढे. नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानात मोठीच घट झाली आहे, थंडीची लाट आली आहे. सगळ्यात कमी तापमानाची नोंद लासलगाव निफाड भागात झाली आहे. इथलं तापमान 6.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. मालेगावमध्ये 10, तर मनमाडचा पारा 11 इतका होता. सर्वत्र पसरलेली दाट धुक्याची चादर
त्यामुळे थंडीनं कहरच केला असं म्हणावं लागेल. जनजीवन थोड्याफार प्रमाणात प्रभावित झालेलं आहे. तर साताऱ्यातल्या मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी आहे. महाबळेश्वर परिसरातील वेण्णा लेकमध्ये तापमान 6 अंशांवर आलंय. या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. पहाटेच्या वेळेला तापमानात जास्त घट झाल्यामुळे वेण्णा लेक, लिंगमळा या परिसरात दवबिंदू गोठत आहेत आणि हे पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. गुलाबी थंडी, 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि अजूनही गर्दी होईल अशीच शक्यता व्यक्त होते. कानपूरमध्ये सध्या पारा चांगलाच घसरलाय. वातावरणात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गारठा आज कानपूरमध्ये चांगलाच जाणवत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी थंडीपासून बचाव करण्याकरता शेकोटीचा आधार घेतला होता. पण दृश्यमानता ही कमी होती धुक्यामुळे. ही कानपूरचीच दृश्य आहेत. बहुत ज्यादा है साहब ठंड, कोरा कट रहा है, यहाँ हाथ गल रहे हैं अपने यहाँ. बहुत ज्यादा, हाँ बहुत ज्यादा ठंड. कितनी दिक्कत हो रही बाहर निकलने में? बहुत ठंड है, हाथों में गलन होती है, मतलब चलने में बहुत तकलीफ होती है ठंड में जो है. कहीं आग की व्यवस्था है आप लोगों के लिए? कहीं रास्ते कहीं नहीं, हम लोग का अपना थोड़ा बहुत जो रद्दी उद्दी मिलती है वही जलाया जाते है, वही तापते है. कहीं कोई आग की व्यवस्था नहीं है? कुछ नहीं, बहुत दिक्कत होता है. हाँ हम लोग बस फूट फाट पड़ के लेबर है, किसी तरह से समय अपना काट रहे हैं आग उग जोड़ के. ठंड है काफी? ठंड इतना है जो कुछ कहें कि नहीं, हाथ पैर काम कर नहीं रहा है. हाँ सरकार कोई साधन दे नहीं रहा है यहाँ पे. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 कॉम.